त्याला जागा करायचं नाहीये, आम्ही इथे आहोत त्याला कळता कामा नये. कोण सई, कोण आदित्य? हे वेट बांगरून पेडगावला जाऊ नकोस, आम्ही ओळखलो नाही का तुला. कोण जेडी बिडी? मी भागूबाईचा माणूस आहे. कोण भागूबाई? भागूबाई म्हणजे भागूबाई चाल. मी तर चालीत राहतो, खोटं वाटत असत तर बायला विचारा. अरे बापरे, त्याच्या आवाजांची जागी झाली काय? सई सई नाही, मी उठलीये. तू काय करतेस इकडे आमच्या मध्ये मध्ये? मी मध्ये मध्ये करते? तुम्ही घुसताय एक तर चाळीत सारखे सारखे. हळू बोला. नाही बोलणार. एक तर दिवसा आठवड्यात चाळीत घुसून मला धमकावलं आणि आता रात्री बेरात्री या निरागस चालकऱ्याला मारताय. अरे चा, म्हणजे हा खरंच या चाळीत राहतो? अरे आपण जो शोधतो तो हा नाही काय? कोण वाटला कोण हा तुम्हाला? कोण नाही. नाही ना, मग सोडा त्याला. चालेल. हा आता बोला, काय भानगड काय? तुला काय करायचंय त्याच्याशी? हे बघा, ही खाजगी मालमत्ता आहे, इथे अनधिकृतपणे घुसण्यासाठी अटक होऊ शकते तुम्हाला. संशयित चोर असा रिपोर्ट लिहिन मी चौकीत. ओ आओ, आम्ही कसले संशयित? उलट आम्ही एक संशयित माणसाला शोधायला इथे आलोय. काय हो पिंट्या, तू कशाला तिला काहीतरी सांगत बसलायस? आता कशाला लपवायचं यांच्यापासून? उद्या जगाला सगळं खरं काय ते कळणार ना. हो हो, आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर त्या इथून जातील तरी आणि आपला त्रास कमी होईल. अरे पण हे बघा, आदित्यच्या जीवाला धोका आहे. काय त्याच्या जीवाला धोका का आणि कुणापासून? हो आहे तर आहे, तुम्हाला काय करायचंय? हो घेऊन जा ना तुमच्या भाच्याला इथून. हो पण तो यायला तयार नाही ना, त्यामुळे तो जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत त्याच्या सुरक्षेची काळजी आम्हाला घ्यायची आहे. ओ भाई, आणि बघा, या चाळीच्या गेटच्या आत सुद्धा आम्ही येणार नाही, इथे गेटच्या बाहेर आम्ही उभं राहू. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, गेट बाहेरची जागा ही पब्लिक प्रॉपर्टी असते, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम असण्याचं कारणच नाही. तेव्हा निघा निघा आता. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, निघा. मिळालेलं उत्तर घ्या ना आता. नक्की या ब्रह्मेंच चाललंय तरी काय? हे सगळं काय चाललंय ते मला लवकरात लवकर समजून घ्यायला हवं. आणि हे जशी गस्त घालतायत तशी मला सुद्धा इथे घडणाऱ्या सगळ्या हालचालींवर पाळत ठेवायला हवी. रात्र सुखासुखी गेली, आता दिवस पण जाऊ दे रे बाबा. तसं जाणार जाणार. अरे आपण लिहून दिलेली ब्रेकिंग न्यूज घेऊन प्रेस मधून गरमागरम पेपर निघाले असतील. आता फक्त थोडा आणि मग आणि मग इतक्या वर्षांचं माझं स्वप्न पूर्ण होणार. आपला आधी आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक होणार. मालक तो मालक होणार, त्याचा आनंद होणं बरोबरच आहे रे. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे त्याच्या भोवती बॉडीगार्डचा पहारा असेल, पोलीस त्याला मदत करू शकतील. मग जेडी आदित्यच्या सावलीला पण शिवू नाही शकणार. लहानपणी मला परीक्षेतल्या पेपरच्या विचाराने असं छाती धडधडवायचं, आता ह्या पेपरच्या विचाराने असं हुडहुडी भरली हुडहुडी. कधी वाचतोय ती बातमी असं झालंय? बघ हे पेपर, हे पेपर देख पेपर. नाही नाही, हे माझे लाईन वाले पेपर आहे, विकायला आणला. ठीक आहे, मला विकत नको, मला फक्त पेपर वाचायला दे. नाही नाही, तसं नाही चालणार. अहो हे पेपर लोकांचे आहेत. एक मिनिट एक मिनिट. हे घे, पेपरची किंमत 2 रुपये, वरचे पैसे राहू दे तुझ्याकडे. इतर वेळी 1-1 रुपयासाठी भांडतोस आणि आता 2 रुपयाचे पेपर साठी 20 रुपये दिलेस. मी वाचतो. आदित्य देसाई परत येणार. मी लिहून दिलेला प्रत्येक शब्द आणि शब्द छापून आलाय. आणि आता आपल्याला वाटतंय तसं जसं तसं घडायला हवं. घडेल घडेल,
फासेच असे टाकलेत ना की तो जयवंत देसाई जेडी मनातल्या मनात चित होईल बघ. आदित्य देसाई परत येणार, आदित्य देसाई परत येणार, आदित्य देसाई परत येणार. अरे पण कसा येणार, कुठे येणार, केव्हा येणार? ओरिजिनल आदित्य देसाईचा तर मी डायपर लावायच्या उमर मध्येच गेम ओव्हर करून टाकला, आणि हा डुप्लिकेट आदित्य देसाई माझ्या परमिशन शिवाय येऊच शकत नाही. मग हा आदित्य देसाई कोण आहे? ब्रह्मे ब्रह्मे, मला फसवण्यासाठी दाणे टाकतायत. मी तर फसणार नाहीच, पण तुमचे लचके तोडीन आणि त्या आदित्य देसाईचे पण. पण आता या दोन आदित्यांचा बंदोबस्त करायला हवा. या आदित्य देसाईला ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी थांबवायला पाहिजे. आणि आदित्य केचप कुठे लपून बसलाय कळतच नाही. हॅलो, काय ये दलिंदर, तो आदित्य केचप आहे कुठे? रात्रभर शोधतोय साहेब. म्हणजे काही ओळखीतल्या लोकांकडून रस्त्याचं सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलं. म्हणजे तो हिरो आणि त्याची ती हिरोईन रिक्षातून एका एरियात गेल्याचं समजलंय. म्हणजे थोड्याच वेळात तो आदित्य कश्यप आमच्या हाताला लागेल. हाताला लागला की त्याला मुठीत पकडून आणा मच्छरासारखा. आपण आदित्य जर का आज ऑफिसला पोहोचला तर लय लोचा होईल. हॅलो आदित्य, तुला आज ऑफिसला यावंच लागेल, ते सुद्धा पुढच्या काही तासाच्या आत. एक मिनिट, काय बोलतोयस तू? तुझे ऐकतोयस ना, तेच मी बोलतोय. हे बघ, आम्ही सगळे तिकडे तुझी आदित्य ग्रुपच्या ऑफिसच्या बाहेर वाट बघत उभे असू, ताबडतोब निघात. चल, मी तिथे येऊन काय करू? अरे काय करू म्हणजे, अरे कंपनी तुझी आहे ना, म्हणजे कंपनीशी तुझं नातं आहे. हा, शिवाय पहिली नोकरी नाही का तुझी? ती आहे. नाही, होती मामा. मला नोकरीवरनं काढून टाकलंय. माहितीये मला. तुला कसं माहित? हो, कोणी काढलं तुला? त्या मल्होत्रांनी ना, त्यालाही नोकरीवरून काढून टाकलंय. तू मला फसवतोयस मामा. काहीतरी काहीतरी मला परत घरी आणण्याचा प्लॅन आहे हा तुमचा? अरे नाही रे बाबा, तुला घरी न्यायचा प्लॅन नाही आहे. आता प्लॅन काय आहे हे समजून घ्यायला तरी तिकडे येशील की नाही तू? तू आता माझ्याशी बोलू नको. ताबडतोब कपडे घाल आणि निघ. चल, हा ठेवतो फोन मी. अरे मामा, पण हे सगळं काय चाललंय मामांच? हे प्लॅन वगैरे काय एक्झॅक्टली? आणि मला असं वाटतंय की मामा आपल्यापासून काहीतरी लपवतात. नाही, काहीच कळत नाहीये. पण मामांचा एकूणच एक्साइटेड आवाज ऐकून असं वाटलं की कदाचित काहीतरी गुड न्यूज आहे त्यांच्याकडे. अगं पण मामा काय गुड न्यूज देणार? माहिती नाही, पण आता ते एवढं म्हणतात तर आपण जाऊया तिथे कंपनी कशी. तू आवर पडा, चल आवरूया. पेपर मागवला होता सर? नाही रे, मी नव्हता मागवला. काय काय झालं? पेपर मध्ये पण काही गुड न्यूज आली आहे का? हो, आदित्य देसाई परत येणार. से तुझ्या एक गोष्ट लक्षात येते, मामांनी अचानकच मला कंपनीत बोलवणं, हा इतकी वर्ष देशाबाहेर असलेला आदित्य देसाई परत येणं, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध. आदित्य, असं तर नसेल की मामांनी या आदित्य देसाईशी बोलून तुला तुझा जॉब परत मिळवून दिला असेल म्हणून ते इतके एक्सायटेड आहेत आणि कंपनीत गेले. नाही, असं कसं होईल? नाही नाही सई, होऊ तर शकत. हा आदित्य देसाई अचानक प्रकट होणं, माझ्या मामांना माझ्या नोकरीबद्दल नेहमीच माझ्यापेक्षा जास्त माहिती असणार. त्यांच्याकडे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा लोगो असलेल्या त्या फाईल्स, मामांचा आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा काहीतरी संबंध आहे हे मला आधीपासूनच वाटत होत. तो नेमका काय संबंध आहे ते कदाचित आज कळणार. आणि ते जाणून घेण्यासाठी तुला कंपनीमध्ये जावं लागेल. तू पटापट तयार हो आणि कंपनीत जा. मेरा दिल कह, आज ना कुछ अच्छा होने वाला. मुक्की मुक्की गणराजा,
आदित्य जेव्हा आमच्या आयुष्यात आला तेव्हाही आम्ही तुझ्या समोर उभे होतो. त्या तान्ह्या जीवाला मोठं करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला शक्ती दे अशी आम्ही तुझ्याकडे मागणी केली होती. आज त्याला अजून मोठं करायचं. आज आम्हाला तुझ्याकडून त्याच शक्तीची आणि त्याच आशीर्वादाची गरज आहे. तू आम्हाला दे गणार आहे. आज आदित्यासमोर सर्व गोष्टी उघड करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा त्याला ह्या धक्क्यातून सावरण्याची आणि खंबीरपणे उभं राहण्याची शक्ती दे. तू गणांचा गुणांचा राजा आहेस. आजपर्यंत आदित्यपासून दूर राहिलेलं त्याच्या वाटणीचं त्याचं राजेपण त्याला तुझ्या हातून मिळू दे. कुठल्याही संकटाला आम्ही मावळे बनून लढूच, फक्त आमच्या महाराजांना गडावर पोहोचू दे. आमच्या आदित्याला मालकाच्या खुर्चीत एकदाच बसू दे रे महाराजा. होय महाराजा. संकट आली तुटून पडा, दुश्मनांना सळो की पळो करून सोडा. आजची आदित्याची कामगिरी फटकावायला हवी. आजचा दिवस प्रेमांच्या आयुष्यात सुवर्णाक शरात दिला गेला पाहिजे. आदित्य आज मोठा होणार, आपण केलं त्याहून मोठा होणार. म्हणून आपली जबाबदारी संपत नाही आणि आपल्यासाठी तो लहानच राहणार आहे. त्याला कडेवर घेऊन फिरायचं नाही, पण तो कुठं धडपडत तर नाही इकडे लक्ष ठेवायचं. कळलं का? अगं हे कुठं चाललीस? मी धावत जाते आणि पळत येते. अगं चालत जा, चालत ये. फक्त काय झालं, अशी घाई घाई कशाला करतेस? झालंय नाही, होणार आहे. तुझ्या लाईफ मध्ये ना आज काहीतरी स्पेशल होणार आहे, त्यामुळे तुझ्या दिवसाची सुरुवात एक्स्ट्रा स्पेशल करणार आहे. अगं पण आता उगाच प्रश्न विचारत बसू नकोस, मी पटकन येते. हळू, पायाला दुखेल परत. अरे हो सई. नाही फार काही नाही. काय आणलं? रवा, साखर, तूप आणि दूध. का? अरे इतक्या दिवसांनी आज तू आणि दादा मामा फोनवर का होईना पण एकमेकांची गोड बोलतात. त्यांचं म्हणणं ऐकून तू लगेच त्यांना भेटायला सुद्धा जातोयस आणि तू आज गोड दिसतोयस तू. आणि त्यात तुला आज एक गोड न्यूज सुद्धा मिळणार. सो या सगळ्या गोड गोष्टींसाठी तोंड गोड करायला काहीतरी हवं की नको, म्हणून मग शिरा बनवते. आणि डोंट वरी, तू हा शिरा खाऊ शकतोस, कारण हा काही उधारीचा शिरा नाही, हा माझ्या मेहनतीच्या कमाईचा आहे. पण मग पिगी बँक मधले कशाला पैसे काढायचे? ठीक आहे रे, पिगी बँक काय परत भरली जाईल तुला नोकरी मिळाल्यावर. सई, आपल्याला माहित नाही नक्की काय होणार आहे. पण मला माहिती आहे, आता ना सगळ्या गोष्टी ऑसम होणार, त्यामुळे शिरा इज मस्ट. आता तुला नको असेल तर तसं सांग मला, मग मी नाही. शिरा खायचाच आहे पण उगाच त्यामुळे उशीर नको गो. नाही रे होणार, 10 मिनिटात बनेल बघ. सई अगं, मामा माझ्या आधी पोहोचले ना तिकडे तर परत कटकट करतील. शिरा बघून विरघळतील. सगळ्यांसाठी शिरा बनवतेस अर्थात? सई तू वेडी आहेस ना. टोटली. तुमच्यासाठी काय पण करू शकतो जेडी साहेब. आदित्यच्या बायकोच्या मागे मागे त्याच्या चाळीतल्या घरापर्यंत पोहोचलोय आम्ही. आता फक्त तुम्ही एक ऑर्डर द्या, तो आदित्य आणि त्याची बायको त्यांना इथल्या इथे संपवून टाकतो. तो आदित्य केच पण त्याच्या बायकोच्या अंगाला खरोच पण येता कामा नाही, कळला काय तुला? पण जेडी साहेब, तो आदित्य मेल्याशिवाय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये ना. मग तुम्ही मारलं काय किंवा आम्ही मारलं काय सेमच ना. चुपरे, या जंगलातला शिकारी मी आहे किंवा माझी शिकार मी करीन. तू माझा पाळलेला कुत्रा आहेस ना, मग तू कुत्र्याचा काम कर. कुत्र्याचा काम काय असतो? वास काढायची आणि नजर ठेवायचा. तू फक्त नजर ठेव, नाहीतर आदित्य केचपच्या आधी पहिला तुझा गेम करीन आणि नंतर त्याचा करीन, कळला काय? हो साहेब. हा तेव्हा फालतू बडबड करू नको आणि तुला सांगितलेला काम कर. चल ऍड्रेस बोल लवकर, तो आदित्य केचप कुठल्या चाळीत राहतो. लवकर बोल ऍड्रेस, चल. हॅलो,
हेलो ये बोल ना एड्रेस। काय झाली का वाम कुक्षी? केव्हापासून बघतीये मी तुला, चाळीमध्ये भुरट्या चोरासारख्या गिरट्या घालतोयस। इरादा काय? नाही नाही काही नाही, मी आपलं ते असंच असंच ठीक आहे, राणीची बाग आहे असंच फिरायला। हे बघे तुझं फोनवरचं बोलणं अर्धवट ऐकलंय मी। कुणाला शोधत होतास? कुणाला मारायचा मनसुबा रचत होतास? मुळात तू बोलत कोणाशी होतास? हे बघे मी दिसायला जरी सोजवळ असते ना, तरी महाभयंकर बाई आहे। अरे माझ्या सख्या नवऱ्यावर दया नाही दाखवली मी कधी, तुझा माझा तर काही संबंधच नाही। तेव्हा मी विचारते त्या प्रश्नांची चट चट उत्तर दे। काय करायला आलास इथे? मी त्या आदित्यला शोधत इथे आलोय। का शोधताय तुम्ही? त्यांनी पैसे घेतलेत का तुमचे? नाही हो, तो आमच्या बॉसला हवाय। कोण रे तुमचा बॉस? जेडी, जेडी साहेब। त्या तुमच्या बॉसला आदित्य कशासाठी हवाय? अहो त्यांचं काहीतरी इंटरनल मॅटर आहे आणि जेडी साहेब सॉलिड भडकलेत आणि त्यांना तो कोणत्याही हालत मध्ये पाहिजे। असं होय? पण मला सांग, तुझ्या त्या जेडी का फेडीकडे मालमत्ता किती आहे? हो आमचे जेडी साहेब खूप श्रीमंत आहेत, बिल्डर आहेत ते, त्यांच्याकडे गाड्या बंगले खूप आहेत। पैशाची सोय झाली म्हणजे? तुला नाही कळणार। चल तुझ्या त्या जेडी का फेडी साहेबाला फोन लाव। चल अहो पण माझे हात तर सोडा आधी। चल निघतो बघ, फोन काढ काढ काढ। चल बऱ्या बोलानी काढ लवकर। अस निघाला की नाही? लाव फोन। ये सापडला काय तू आदित्य? अहो कसले काय, तुमच्या माणसाने आदित्यला धरण्याआधी मीच धरलो तुमच्या माणसाला। लेडीजचा आवाज, ये कोण बोलताय? तुम्ही ज्या आदित्यला शोधताय ना, तो माझ्या ताब्यात। तुझ्या ताब्यात आहे? मग त्याला चुपचाप माझ्या हवाली कर। करणार ना, नक्की करणार। पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? कोण कोण आहे कोण तू? मी सिंधू, सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे। सिंधू जगदीश ब्रह्मे म्हणजे जगदीश ब्रह्मेची एकुलती एक हक्काची पण टाकलेली बायको आणि आदित्यची एकुलती एक सख्खी मामी। मामी मामी बोले तो कमाले। अहो आता जगदीश ब्रह्म्यांची मी बायको म्हणजे आदित्यची मामी नाही का? अहो हा आदित्य या सगळ्या ब्रह्म्यांचा एकुलता एक भाचा आहे। आदित्य ब्रह्म्यांचा भाचा? हो तुम्ही त्याच्या जीवावर उठलाय आणि एवढी साधी माहिती नाही तुम्हाला त्याच्याविषयी? मला वाटलं होतं फोनवरच्या आवाजावरून तुम्ही कोणीतरी मुख्यात गुंड वगैरे असाल, तुम्ही म्हणजे हे जास्त छान पत्ती करू नको। हे बघा गरज तुम्हाला माझी आहे, तुम्हाला हवा असलेला आदित्य ना माझ्या ताब्यात आहे। तेव्हा माझ्याशी अजिनी बोलायचं। ये चल चल, जेडी अंजन लोकांची डील करत नाही आणि तुझ्यावर तर आपला अजिबात भरोसा नाही। तू एकदम झोल आणि गडबड वाटतेस मला। माझं अख्खं आयुष्य हेच ऐकण्यात गेलं हो, माझ्या नवऱ्याच्या आणि सगळ्या ब्रह्म्यांच्या लेखी मी कायमच वाईटच ठरत आली आणि त्याला जबाबदार हा आदित्यच आहे। पण आता हाच आदित्य माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी झालाय। त्याला रोज थोडं थोडं छळून मी माझ्या आयुष्यातला गमावलेला आनंद परत मिळवते। आता ह्या आदित्यला तुमच्या हवाली करायचं म्हणजे बदल्यात मला काहीतरी हवंच नाही का? बरं बाई देतो, पण तू आदित्यला तिथे थांबवून ठेव। मी तिथे येईन, मी आदित्यला बघेन आणि एकदा का माझी खात्री झाली की तुला काय पाहिजे ते देईल। 20 लाख पाहिजेत मला। दिले? नाही नाही 50 लाख पाहिजेत। 50 लाख दिले, चल
80 लाख पाहिजेत मला. साला एकदम लालची लोंबडी आहेस तू. आवडली आपल्याला आवडलीस तू. चल देईन तुला हवे तेवढे पैसे, पण आदित्य सही सलामत माझ्या हवाली करायचा. बोल. देणार ना? नक्की देणार. पण तुम्ही लवकर या, मी पत्ता पाठवते तुम्हाला. हा लवकर पाठव, लवकर पाठव. आदित्य केचप जेडी निघाला तुझ्याकडे यायला.